सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झाल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे. गोविंदाकडून स्वतःच्याच बंदुकीतून गोळी फायर झाली आणि त्याच्या पायाला गोळी लागल्याची माहिती सकाळी समोर आलेली होती. गोळी लागल्यानंतर गोविंदाला उपचारासाठी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्याच्या पायातून डॉक्टरांनी ही गोळी काढलेली आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर येते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता गोविंदा याला फोन केलेला आहे आणि त्याच्या तब्येतीची विचारपूस देखील केलेली आहे. गोळीबार झाल्यानंतर गोविंदाची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे. माझ्या पायाला गोळी लागलेली होती, मात्र डॉक्टरांनी ही गोळी काढलेली आहे. मी डॉक्टरांचे आभार मानतो, त्याचबरोबर माझ्यासाठी सर्वांनी प्रार्थना केली, माझ्या प्रकृतीसाठी मी लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे मी आभार मानतो, असं देखील गोविंदानं म्हटलेलं आहे. नमस्कार प्रणाम, मैं हूं गोविंदा. आप सब लोगों के आशीर्वाद और माँ बाप का आशीर्वाद और गुरु की कृपा के वजह से गोली लगी थी पर वो निकाल दी गई है. मैं धन्यवाद देता हूँ यहाँ के डॉक्टर का, आदरणीय डॉक्टर अग्रवाल जी का, और आप सब लोगों की प्रार्थनाएं जो है, आप लोग का धन्यवाद. प्रणाम. वो पहले से बेहतर है, 2-3 दिन के अंदर उनको छुट्टी दे दी जाएगी, ऐसा डॉक्टरों ने उनसे कहा है. अरे वो उनको पता भाई साहब, हमको कैसे पता, हमको तो जितना बताया उतना ही मालूम है. बोले मेरे हाथ से रिवॉल्वर जो थी वो गिर गई, वो चल गई, जो नीचे पाँव में लग गई है ना. तो वो सुबह जा रहे थे एयरपोर्ट जाने के लिए, तो जल्दी में थे तो ऐसा हुआ. खैर बाकी तो गोली निकाल दी गई, उसमें तो कोई दिक्कत की बात नहीं है. और इस तरह की और कोई दूसरी बात तो है नहीं ना. ईश्वर जो है, लोगों ने उनको इतना प्रेम दिया है, पूरे समाज ने प्रेम दिया, इसकी कोई उसकी सीमा ही नहीं है प्रेम की. तो ये सब हम लोगों की परंपरा में ऐसे ही चलता आया, तो ईश्वर इसको बनाए रखे. आप सभी लोगों को बहुत बहुत धन्यवाद. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन. मल्लिकार्जुन, गोविंदाच्या पायाला गोळी लागलेली होती, सध्या त्याच्या तब्येतीचे अपडेट्स काय आहेत? हो, आता त्याच्या तब्येतीमध्ये सुधार झालेला आहे, ज्यामध्ये सकाळी 4:30 सुमारास ही घटना घडली होती. त्यांनी आपली परवाना असलेला जे रिव्हॉल्वर आहे ते साफ करण्यासाठी काढलं होतं. त्या दरम्यान त्यांच्याकडून एक मिसफायर झालं आणि त्यांच्या पायाला ते दुखापत झालं होतं. त्या दरम्यान त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलं होतं. क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये त्यांच्या उपचारादरम्यान त्यांच्या पायातला लागलेला गोळी हे काढण्यात आलेलं आहे. डॉक्टरांकडून दिलेली माहितीअनुसार आता त्यांचा पायाचं जे उपचार करण्यात आलेला आहे. आता त्यांच्या प्रकृतीमध्ये पूर्णपणे सुधार असण्याचंही सांगण्यात येत आहे. दरम्यान 24 आवर्स त्यांना ऑब्झर्वेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर 48 तासानंतर त्यांना डिस्चार्ज देखील असा करण्यात येणार आहे, असं देखील सांगण्यात येत आहे. त्यांचे नातेवाईक देखील त्यांना आता भेटायला येण्याला सुरुवात झालेली आहे. त्यांचे भाऊ आहेत ते देखील त्यांच्या भावांनाही भेटलं. गोविंदा यांच्याशी भेट करून त्यांच्याशी विचारपूस करण्यात आलेली आहे. त्या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा देखील त्यांना फोन आलेला होता. त्यांच्या तब्येतीचा विचारपूस देखील करण्यात आलेला आहे. त्यांच्या तब्येतीमध्ये आता सुधार आहे. नक्की मल्लिकार्जुन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसंदर्भात.